मित्रांनो नुकतंच महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जे आपलं आर टी ओची पूर्वपरीक्षा पंधरा मार्चला होणार आहे सकाळी अकरा ते बारा ले ले, या वेळेत तर त्याचं हॉल हे जारी करण्यात आलेलं आहे तर काही विद्यार्थी मित्रांना नेमकं हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं याची माहिती नाही तर त्यासाठीचा व्हिडिओ आपण बनवत आहो की नेमकं तुमचं हॉल तिकीटही कसं डाउनलोड करायचं तर मित्रांनो तुमची जी परीक्षा आहे पंधरा मार्चलाच होणार आहे मित्रांनो हे आता क्लिअर झालेलं आहे कारण हॉल तिकीटे आलेलं आहे तर लॉग इनवर तुम्हाला जायचं आहे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनची वेबसाईट तुम्ही उघडली त्यानंतर तुम्हाला लॉग इनवर जायचं आहे लॉग इनवर तुम्ही गेले तर कॅन्डिडेट लॉग इनवर तुम्हाला जायचं आहे कॅन्डिडेट इनमध्ये तुम्ही गेले तर युजरनेम पासवर्ड तुम्हाला तुमचं टाकायचं आहे आणि लॉग इन ते करायचं आहे तर इन केल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला माय अकाउंटमध्ये जायचं आहे मित्रांनो माय अकाउंटवर तुम्ही गेले तर परत एक नवीन विंडो ओपन होणार आहे आणि इथे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन तुम्हाला दिसेल तर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनवर तुम्हाला क्लिक करायचं त्यावर क्ल्यू मी क्लिक केलं त्यानंतर तुम्हाला एक नवीन विंडो ओपन होणार आहे त्यामध्ये तुम्हाला पोस्ट नेम सिलेक्ट करायचं आहे तर दोन नंबरला जे आपलं असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर प्रिलिमिनरीजामिशन दोन हजार वीस यावर क्लिक करायचं यावर क्लिक केलं तर हा जो टिकबॉक्स आहे टिकबॉक्स क्लिक करायचा आणि हॉल तिकीटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर हॉल तिकीटवर तुम्ही क्लिक केलं तर तुमचं जे हॉल तिकीट आहे मित्रांनो ते डाउनलोड होणार आहे तर आता आपलं हॉल तिकीटही डाउनलोड होते मित्रांनो हॉल तिकीट डाउनलोड झाल्यानंतर त्याची पी डी एफसुद्धा तुमच्याजवळ सेव्ह ठेवा आणि त्याची झेरॉक्ससुद्धा काढून घ्या नेमका त्यावर तुझ्या सूचना वगैरे त्या दिलेल्या आहे त्यासुद्धा वाचून घ्या जेणेकरून वेळेवर तुमची तेथे गडबड होणार नाही ने मित्रांनो नेमकं कोणते डॉक्युमेंट तुम्हाला एक्झाम सेंटरवर न्यायचे त्याचीसुद्धा तुम्हाला माहिती मिळून जाईल तर बघा आता हॉलटिकीट डाउनलोड होते सध्या साईड बिझी आहे कारण आता बरेच लोक हे हॉल तिकीट डाउनलोड करत आहे तर हॉल तिकीट आता डाउनलोड झालेलं आहे बघू शकता महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन तर मित्रांनो मला अमरावती सेंटर मिळालेलं आहे तर तुमचं कोणतं सेंटर मिळालेलं आहे ते सुद्धा तुम्ही चेक करून घेऊ शकता यावर सूचना वगैरे दिलेल्या आहे कोणते जेरॉक्स तुम्हाला सेंटरवर न्यायचे हे संपूर्ण तुम्ही वाचून घ्या आणि याची प्रिंटसुद्धा तुम्ही ते काढून घ्या जेणेकरून तुम्हाला एक्झामवरती न्यायची त्यावेळेस तुम्हाला ती प्रिंट करायला सोपं जाईल तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि एम वी आर टूच्या पंधरा मार्चला होणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा मित्रांनो धन्यवाद